अभिवाचन रुधीर ही कथा पूर्णतः काल्पनिक का असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेचा आणि चॅनेलचा उद्देश नाही याची कृपया रसिक श्रोत्यांनी नोंद घ्यावी रसिक श्रोते हो तृष्णाच्या मागील भागात अनाकलनीय घटनांनी त्रस्त विजयला बाबाजींचा पर्याय योग्य वाटत होता आत्तापर्यंत घडणाऱ्या घटना, घटना बाबाजींना फोनवरून विजयनं सांगितल्या त्यांनी शांत ऐकून काही सूचना आणि मार्गदर्शन त्याला केलं विजय त्या सूचनांचं तंतोतंत पालन करेल का की त्या वृक्षातील सैतानी शक्ती भागवेल आपली रुधिरतृष्णा ऐका रुधेर तृष्णाच्या ह्या अंतिम भागात रुधिरतृष्णा लेखिका स्मिता मिलिंद अभिवाचन वैशाली जाधव रुधेर तृष्णा भाग पाचवा थोड्या वेळानं पायऱ्या संपल्या त्याला समोर एक दालन दिसलं अंडाकृती आकाराचं पंधरा ते वीस माणसं मावतील इतकं मोठं आणि भोवतालून त्याच्यावर रोखलेल्या लाल डोळ्यांच्या अनेक जोड्या फक्त डोळेच दिसत होते त्यामागे शरीर नव्हतं त्या डोळ्यांमध्ये असणारी लालसीची थग काहीतरी मिळणार याचा असुरीय आनंद ज्या क्षणी त्या डोळ्यांच्या या भावांना विजयला जाणवल्या त्याच्या अंगावर सरसरून काटा आला गाफील होण्याचा तो एक क्षण आणि विजयच्या दंडाला काहीतरी जोरात घासून गेलं एक चरचरीत ओरखड्या दंडावर उमटला काही क्षण पदकावरचा हात सुटला पण विजय त्वरित भानावर आला मेंदूवर पसरू पाहणारं गारुड त्यानं दूर सारलं पदकावरची पकड घट्ट केली आणि मंत्रोच्चारण पुन्हा सुरू केलं परंतु त्या सुटलेल्या क्षणानं एक घात केलाच त्याच्या दंडाला झालेल्या जखमेतून वाहणारं रक्त जमिनीवर सांडलं विजय चार पायऱ्या माग सरकला आणि त्यानं पाहिलं त्या हिरवट प्रकाशातून भिंतीतून कुठूनचा एक खेडीच जीव त्या रक्ताच्या रोखाने सरपटत येऊ लागला साधारण एक दीड फुटाचा आकार असावा त्याचा त्याचं तोंड म्हणजे जर त्याला तोंड म्हटलं तर ते त्रिकोणी आकाराचं टोक होतं धड म्हणजे सतत आकार बदलणार काहीतरी वाणं स्वतःला ओढत पुढे पुढं सरकत होतं रंग हिरवट काळसर जेव्हा त्यानं त्याचे त्रिकोणी टोक विजयच्या सांडलेल्या रक्ताला लावले त्याचा रंग बदलून तो लाल भडक ताच्या रक्तासारखा व्हायला लागला विजय नक्षणाचाही वेळ न दवडता पुढचा निर्णय घेतला आणि तो माघारी वळून पायऱ्या चढायला लागला त्यानं जशी पायऱ्या चढायला सुरुवात केली तशी मघाचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली तो साकळलेला अंधार जणू नाईलाज झाल्यासारखा माघ माघ सरकू लागला पण त्या हिरवट घनाच्या श्वासाचा वेग आता वाढला होता धबापल्यासारखा विजय वेगानं भुयाराच्या तोंडाजवळ आला शेवटच्या पायरीवर क्षणभर थांबला खिशातून ती विभूतीची पुरचुंडी काढली आणि हातात घेऊन मागच्या विवरात उधळून दिली आणि तो जोरात वृक्षापासून लांब पळत सुटला त्या विभूतीच्या प्रत्येक कणातून दैदिप्य मान ठिणग्या बाहेर पडत होत्या त्याने पेट घेतला काही मिनिटातच विजयच्या मागे स्फोट झाला डोळे दिपतील असा प्रकाश पसरला पाठोपाठ कांठळ्या पसवणारा कडकडाटाचा आवाज झाला विजयने स्वतःला जमिनीवर झोकून दिलं जमिनीला हादरे बसत होते सगळा गाव त्या आवाजानं हादरला होता आणि बाळराणावर लोटला होता धक्के बंद झाल्यावर विजय उठून बसला गावकरी त्याच्या भोवती जमा झाले होते सर्वांनी पाहिलं वृक्ष असणाऱ्या ठिकाणी आता मोठा खड्डा पडला होता त्यातून काळा धूर निघत होता आणि मांस जळाल्यासारखा उग्र दर्प वातावरणात पसरला होता ती सैतानी शक्ती जागवायला विजय निमित्त मात्र झाला होता आणि तिच्या नाशाला देखील विजयच कारणीभूत झाला त्याच्या जीवावरचं खूप मोठं संकट देवाच्या कृपेनं टळलं होतं मात्र या सगळ्या विस्फोटातून एक छोटी फांदी कोवळ्या पालवीसह लांब उडून पडली होती ती पुन्हा रुजणार होती का रुधेर तृष्णा लेखिका स्मिता मिलिंद अभिवाचन वैशाली जाधव रुधेर तृष्णा